शेवटचा बॅरोमीटरला 7 वाजता 2018 एक तारखेला आलेलो जेव्हा ब्रेकफास्ट फ्री होता आणि मग आय रिमेंबर आय डिंट कम फॉर फ्री ब्रेकफास्ट. तेव्हा सर्विंग करत होतो मी, होतो आलोक, होतो पर्ण होती. मला वाटतं 2017 चालू झालं ना बॅरोमीटर, 17 ऑगस्ट आय गेस, 2017 ऑगस्ट. कधीपासून तुला वाटत होतं की आपण एक रेस्टॉरंट काहीतरी चालू करावं? म्हणजे हाऊ लॉंग डिड इट टेक फॉर बॅरोमीटर टू ॲक्च्युली फॉल इन प्लेस? नाही, मला माझं शिक्षण या क्षेत्रातलं हॉस्पिटॅलिटीमधलं आहे. तर मला असं वाटतं की खरं तर रस्त्यावर जर पण कुठल्याही माणसाला तू थांबून विचारलं ना तर माझं रेस्टॉरंट असावं, हॉटेल असावं असं मॅक्झिमम लोक म्हणतील. कारण त्याला एक काहीतरी मज्जा आहे त्या ह्याच्यामध्ये. बरोबर. फक्त असं होतं की आय डिंट हॅव द मीन्स टू डू इट, लाईक राईट फ्रॉम द बिगिनिंग असं वाटत नव्हतं. नाही नाही, म्हणजे माय मीन्स एज इन द रिसोर्सेस, रिसोर्सेस आणि हे तर ते स्वप्न या लेवलला ते राहणं हे होतं. पण मग मला हे नचिकेत भेटले, आशिष भेटले, हे सगळेजण, आणि त्यामुळे मग ते एकत्र येऊन करायचं आणि तिथे ती शक्यता तयार झाली. डिग्री कधी झाली हॉस्पिटॅलिटी? 99 मी 98 पास आउट झालो. 98 अँड तोपर्यंत थिएटर चालू झालेलं? नाही, ॲज सच नेम नाटक नव्हतं बसवलं. अच्छा. पण वाचन किंवा होतं किंवा असोसिएशन होतं. ओके. मी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन शी असोसिएटेड. अच्छा. होतं. ओके. असं पहिलं नाटक कुठल्या वर्षी? 99 म्हणजे पासआउट झाल्या बेसिकली. पासआउट झाल्या. ओके. नाव इट्स 2022 म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन लाईक 2 decades राईट नाव. आणि फर्स्ट फिल्म वॉज इन 2013 2011, रिलीज इन 2011 का 12 रिलीज इन 2012. सो आफ्टर ऑलमोस्ट 1 decade 2012 फर्स्ट फिल्म, 2 decades सेकंड फिल्म. ह्या सगळ्यात थिएटर म्हणजे 20 वर्षात जे आपण तुझं काम असेल किंवा इन जनरल जे थिएटर असेल, हाऊ हॅज थिएटर फॉर यू चेंज्ड ओवर द इयर्स? ऑब्व्हियसली थिएटर ॲज सच आपण एवढी वर्ष काम करतो तर त्याच्या क्राफ्टवर काम पण करतो. बरोबर. असे त्यामुळे तर क्राफ्ट चेंज ऑब्व्हियसली. ओके. आणि जास्त गोष्टी वर कंट्रोल यायला लागला. ओके. कारण सुरुवातीला काय होतं की खूप वेळ असं होतं की त्यातला उत्साह, त्यातलं जे पॅशन होतं हे अग्रेसर होतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक रिगर पण होता. की सतत नाटक चालू असायचं, सतत रिहर्सल चालूच असायच्या, सतत भेटणं चालू असायचं. आणि त्यावेळेस हा विचार फार नव्हता की आपण आता कुठलं नाटक करतोय, काय करतोय. इट वॉज मोर अबाउट टू बी इन दॅट रूम विथ पीपल हुम आय ट्रस्ट, आय लव, आणि एकत्र काम करणं असं होतं. त्यातलं जे चेंज झालं ते मेनली असं झालं की सुरुवातीची नाटकं ही खूप तशी पर्सनल होती, इनवर्ड होती अत्यंत. आणि मग त्यावेळची जी स्थिती असते 22 वर्षाची 21 वर्षाची, की कन्फ्युजन आहे, प्रश्न आहेत, ड्रीम्स आहेत, तर ह्या सगळ्यावर ते बेस्ड होतं. तर तेव्हा असं वाटायचं की हे नाटक असं. आणि इव्हेंच्युअली त्यातून जसं वय पण वाढतं आणि जसं नाटकही करतो तर गोष्टी चेंज होतात ऑब्व्हियसली. की मग बाहेरचं जग आत यायला लागलं, मग पॉलिटिक्स आत यायला लागलं, वर्ल्ड व्ह्यू बदलला, वाढला, ब्रॉडन झाला. आणि त्यामुळे मग नाटक आणि इतर नाटकं बघायला लागलो. बट असं होतं, तोपर्यंत काय होतं की आपण पुण्यामध्ये आहोत, एका आपल्या सेफ ह्याच्यामध्ये आहोत, आणि आजूबाजूला नाटक चालू होतं पण ते सगळं एका पद्धतीचं पण होतं असं होतं. तू म्हटलंस पॉलिटिक्स आत यायला लागलं, तर ऑफकोर्स पॉलिटिक्स ओव्हर द इयर्स हॅजंट बीन सेम. तर त्याच्याने तुझ्या नाटकांमध्ये काही बदल, म्हणजे तुझ्या पॉलिटिकल व्ह्यूनुसार किंवा बाहेरच्या घडणाऱ्या गोष्टींनुसार तुझ्या पॉलिटिकल व्ह्यूमध्ये बदल घडून नाटकांमध्ये काही बदल घडला आहे का? नाही, ऑब्व्हियसली. म्हणजे मला असं वाटतं की एक तर काय होतं की नाटक जास्त इमिजिएट असतं. बरोबर. मला त्या क्षणी जे वाटत असतं त्यावर बेस्ड बऱ्याच गोष्टी असतात. अच्छा. मग कधी कधी काय होतं की आपण स्क्रिप्ट मे बी वेगळं असेल
पण आपला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्या क्षणीचा ताजा जो हे आहे आणि तर तेच आहे त्या पद्धतीनंच आपण बघतो. त्यामुळे ही पर्सनल नाटकं सुद्धा असं झालं की नंतर जाणवलं की ही पर्सनल या नावाखाली आपण कन्फ्युजन या नावाखाली करतोय पण ती मायोपिक पण आहेत फार जास्त इंडल्जंट पण आहेत का जे प्रश्न होते खरं की त्यातला इंडल्जन्स दिसू लागला होता असं होतं. अच्छा आणि मग त्यामध्ये काय झालं की रिअलिस्टिक नाटकांनी सुरू झालं मग ते खूप ॲबस्ट्रॅक्टकडे गेलं मग त्याचे फॉर्म्स वेगवेगळे तयार झाले आणि मग ॲक्च्युली नाटकाबद्दल शिक्षण घेऊन जेव्हा मी आलो परत 2011 साली त्यानंतर ती प्रॅक्टिस पूर्ण बदलली. ओके कारण तोपर्यंत असं होतं की त्या रिहर्सलची सुद्धा एक पद्धत तयार झाली होती का त्या क्राफ्टची समजूत नव्हती. बाहेर अनेक गोष्टी आहेत की म्हणजे नाटक म्हणजे काय ह्याचं डेफिनेशन सुद्धा बदललं किंवा मोडून गेलं बरोबर असं होतं. व्हाईल यू आर ग्रोईंग अप काय नाटकं तू बघितलीस ज्याच्याने काय म्हणता येईल तुझ्या थिएट्रिकल लँग्वेजवर इन्फ्लुएन्स झाला बिफोर यू स्टार्टेड फक्तच. आज म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की माझे वडील आणि आई दोघही जण ते त्या पुण्यातल्या नाटक वेड्यांमधली लोक होती आणि सुदैवानं त्यांनी लहानपणापासून आम्हाला नाटकाला नेलं सगळ्या प्रकारच्या नाही मला असं वाटतं जे त्यावेळेस चालू होती नाटकं कन्व्हेन्शनल नाटकं अशा नाटकांना त्यांनी आम्हाला नेलं. त्यामुळे तेव्हा मी बघत होतो नंतर जे होतं ते आंतरमहाविद्यालयीन जी नाटकं होती ती बघत होतो. ही जी कमर्शियल नाटकं होती त्यामधले काही मला ऑब्व्हियसली कारण त्यामध्ये एक असं थोडं लार्जर देन लाईफ पण होतं काही ठिकाणी तर ते होतं. पण खूप नाटकांनी मला हे शिकवलं की हे मला एक्झॅक्टली करायचं नाही आहे. ओके मला करायचं काय हे शिकवण्यापेक्षा नाही करायचं का हे जास्त मला कळत होतं. त्यामुळे स्वतः नाटक करत असताना जेव्हा सुरू केलं तेव्हा मात्र हे होतं की नाही हे मला नक्की नको आहे हे नक्की नको आहे मला ह्याचा नव्याने विचार करायला पाहिजे. आणि तू म्हणालास की तुला घरचे नाटकांना घेऊन जायचे सिनेमे कुठले घेऊन जायचे किंवा कुठले बघायला अलाउड होतं घरात किंवा कुठले लागायचे टीव्हीवर किंवा काय किंवा डीव्हीडी तेव्हा नव्हती आपण व्हीसीआर रेंट करून ती कॅसेट वगैरे तर हाऊ व्हॉट वॉज द फिल्म ऑर व्हॉट वॉज द सिनेमा लाईक ग्रोईंग अप. सो जसं मी म्हटलं नाटक तसं ॲक्च्युली थोडं पुश पण केलं गेलं आम्हाला म्हणजे इवन वाचन मी आणि माझा भाऊ यांना आई वडिलांनी थोडं पुश केलं. अच्छा की वाचावं वाचायला पाहिजे लागेलपेक्षा. आणि दुसरं असं की माझे आई वडील पण वाचत होते माझ्यासमोर ते काय वाचत होते हे महत्वाचं नव्हतं पण दिस थिंग की तुझ्या घरात एक पेरेंट आहे आणि जे वाचतंय दुपारी किंवा रात्री झोपायच्या आधी ते ऑब्झर्व करतं ते भयंकर तुमच्यावर इन्फ्लुएन्स करतं. सेम विथ सिनेमा. सो वडील कॉशियस होते की मी ह्यांना काय दाखवतं आणि वडिलांची टेस्ट तशी जी नॉर्मल टेस्ट होती कुठल्याही माणसाची जी नॉर्मल टेस्ट असते तशी होती. असं नव्हतं की काहीतरी जगा वेगळं काहीतरी बघतोय. दुसरं असं की त्या काळी मला असं वाटतं की तेवढा ऍक्सेसही नव्हता अनेक गोष्टी. त्यामुळे दूरदर्शनवर जे दिसेल किंवा थिएटरवर जे लागेल माझ्या बाबतीत जे कन्फ्युजिंग आणि एनरिचिंग असं दोन्ही गोष्टी ज्या घडत होत्या त्या अशा होत्या की माझे वडील मला जे युजुअल सस्पेक्ट्स आहेत ना की गन्स ऑफ नॅव्हरॉन ग्रेट एस्केप मग वेस्टर्न्स जे आहेत गुड बॅड अगली फॉर अ फ्यू डॉलर्स मॅकेनाज गोल्ड म्हणजे जे ऑब्व्हियस जे सिनेमे आहेत मला ते दाखवत होते असं होतं. त्यासोबत हे थिएटरला कारण की तो एक्सपिरियन्स तिथलाच होता असं होतं. आणि ते बाकी म्हणजे कुली वगैरे पण मला दाखवत होते माझ्या बरोबर वाढत असताना बिल्डिंगमध्ये मात्र असं होतं की तेव्हा ते VHS VCRचं खूप खूप क्रेज पण होती. पण ऑब्व्हियसली त्या वयाची मुलं काय बघतात VHS VCRवर तर ते पण चाललं होतं. आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट पॉर्न पण एक त्याला एक वेगळंच हे असं ट्रिगर असायचा तो. त्यामुळे ते सिनेमे पण माझ्या आयुष्यात होते वडील जे दाखवत होते ते सिनेमे तू स्वतः आणलेस कुठल्या आयुष्यात जे इतर मुलं हो पूर्णपणे मी स्वतः आणले. हे सिनेमे कुठले आहेत कुठले जे तू स्वतः आणलेस इफ यू कुड टेल सम. नाही म्हणजे अत्यंत
जे त्यावेळेचे आपण म्हणूया म्हणजे दूध का कर्ज किंवा असं जे होतं म्हणजे गिरफ्तार वगैरे हे सिनेमे त्यामध्ये इन्क्लुडेड होते आणि ऑब्व्हियसली लॉट ऑफ पॉन पण पण हे चालू होते एके काळी एके वेळी त्याच वेळेस वडिलांचं काहीतरी चालू होतं दूरदर्शनवर त्यावेळेस खूप वेगळे सिनेमे रविवारी दुपारी दाखवायचे अच्छा 2 वगैरे मला वाटतं आणि ते सिनेमे बघून आय वॉज रिअली फॅसिनेटेड की ओ माय गॉड हे कसले सिनेमे मग त्यामध्ये श्याम बेनेगलांचे गोविंद निहलानींचे किंवा इव्हन साऊथचे मग शंकर नाग असलेले सिनेमे वगैरे हे सगळं यायला लागलं पण मला गोंधळ खूप उडत होता म्हणजे सिनेमा म्हणजे नक्की काय हे मला कळत नव्हतं आणि थोडंसं मी 11वी 12वीत गेल्यानंतर कोणाच्या कोणाच्या थ्रू मित्रांच्या थ्रू आणि काही कनेक्शन थ्रू मी FTI मध्ये थोडासा असायला लागलो अच्छा आणि तेव्हा त्या FTIच्या मुलांबरोबर आत NFAI मध्ये शिरून जे स्क्रीनिंग्स असायचे किंवा इव्हन शनिवारचे जे स्क्रीनिंग्स असतात NFAI ला त्यामध्ये पण मी जायला लागलो 11वी 12वी मध्येच की मग सगळं बर्गमन तारकोव्स्की वर्ल्ड सिनेमा असा उघडला हे चारही तिन्ही स्ट्रीम्स ह्या एकत्र होत होत्या काइंड ऑफ त्यामुळे ते चौफेर होत ओके आणि त्याच्याने आता आणि ह्याच्यात साईड बाय साईड थिएटरही तुला खुणावत होतं फिल्म्सही आपण बघत होतो ज्याच्याने तुला प्रश्न पडत होते आणि मग तुला कधी तेव्हा वाटलं का की आपण फिल्म्समधनं एक्सप्रेस होऊ ॲब्सोल्युटली फर्स्ट कॉलिंग नव्हतं कधीच नव्हतं ओके असं होतं सिनेमा हाच हेच डोक्यात होतं ओके दुसरं असं होतं की एडिटिंगबद्दल काहीतरी फॅसिनेशन निर्माण झालं होतं ओके की एडिट म्हणजे काय कारण की त्याच्यामध्ये मला एक पॉवर जाणवत होती म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्यानंतर त्याच्यावर कंट्रोल असण्याची पॉवर पण FTI मध्ये असताना हा पण ते कळत नव्हतं पण जाणवत होतं अच्छा त्यामुळे एका अर्थाने मला एडिटर व्हायचं हे जेव्हा मी 12वी नंतर वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी विचारलं ऍक्च्युली की तुला माहिती आहे का म्हणजे काय माझ्याकडे खूप ठोस उत्तर नव्हतं त्यावेळेस ओके असं होतं आणि त्यामुळे मग नंतर ते थोडंसं बाजूला पडलं हॉटेल मॅनेजमेंट सुरू झालं वगैरे या गोष्टी सुरू झाल्या असं पण तेव्हापासून ते ॲस्पिरेशन होतं नाटक खूप इनफॅक्ट नंतर आलं आयुष्यामध्ये ओके जसं मी म्हटलं की 99 पहिलं नाटक केलं आणि मग केलं थिएटर असं होतं की मला हे करायला आवडे इट वॉज अ हॉबी इन दॅट अच्छा इट वॉज की हां संध्याकाळी मी हे करेन किंवा एकत्र येऊया आपण हे करूया आत्ता आफ्टर 2 फिल्म्स आणि आफ्टर मोर देन 2 decades ऑफ थिएटर तुला आत्ता असं झालंय का की ही गोष्ट मी फिल्मवर दाखवू शकतो किंवा फिल्मवर दाखवायची वाटते आणि ही थिएटरमध्ये किंवा ही फिल्मवर नाही किंवा ही थिएटरमध्ये नाही असं काही आत्ता तुझ्यासाठी निर्माण झालंय का थिएटरसाठी मोठी शक्यता निर्माण झाली कारण मी म्हटलं तसं ती पोकळी जी होती मला ती वाटायची ती भर म्हणजे तिथं असंख्य शक्यता निर्माण झाल्या बरं त्यामुळे मी खूप वेगवेगळं मग नंतर प्रयोग करत राहिलो ओके की काय त्या स्पेसचं करता येऊ शकतं पण तिथे असं कधीच वाटलं नाही की नाही ही थिएटरमध्ये नको सांगायला नाही वाटल्या ना त्या गोष्टी वाटल्या त्या लिहिल्या गेल्या आणि ते अर्ली झालं भयंकर म्हणजे 2002-03 मध्येच 3-4 फिल्म्स लिहिल्या ऑलरेडी स्वतः दे नेव्हर गॉट मेड कारण त्या 3-4 पैकी ब्राईट डे आणि विडियम स्पायसी नाही ब्राईट डे होती पण ती नंतर खूप तयार झाली असं होतं दुसरं असं की मी त्या वेळेस काही थोडंसं टेलिव्हिजनचं पण काम करत होतो काही एडिटिंगचं पण काम करत होतो तर हे सगळं असताना सिनेमा जेव्हा करायला घेतला तेव्हा माझी धावपळ झाली त्यामुळे पर्सनल गोष्टी ज्या आहेत ना पुन्हा जसं नाटक सुरू झालं होतं एकेकाळी तसं ब्राईट डे किंवा आत्ता मीडियम स्पायसी सुद्धा पर्सनल फिल्म्स आहेत अच्छा आणि जे मला नंतर नाटकामध्ये मिळालं की ते भास्कन सगळं उघडलं ते सिनेमामध्ये व्हायला वेळ लागेल कदाचित आणि त्या गोष्टीत थोड्याशा त्यामुळे लिमिटेड राहतील मी तू म्हटलंस आत्ता पर्सनल फिल्म आहे अँड मीडियम स्पायसी लाईक द लीड कॅरेक्टर इज अ शेफ तर त्याच्या कॅरेक्टरच्या डिझाईनमध्ये किंवा ती फिल्म लिहिण्यामध्ये तुझा किती काय म्हणता येईल कंट्रीब्युशन आहे आणि हाऊ मच ऑफ दॅट शेफ हॅज हेल्प्ड यू मेकिंग द फिल्म ॲब्सोल्युटली 100% कारण काय मी जरी काम केलं नसेल हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ॲज सच
पण तरी बघणं जे आहे बघणं जे आहे ते झालं होतं. मी बघत होतो की काय चाललंय पण मी बिकॉज आय वॉज सीईंग दिस इंडस्ट्री द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री इन अ सर्टन वे बिफोर बॅरोमीटर अँड बिफोर बॅरोमीटर मच बिफोर बॅरोमीटर. मला त्यातले फ्रस्ट्रेशन माहिती होती या इंडस्ट्रीमधले. मला त्यातले जे किती डिमांडिंग आहे ते कळत होतं, किती कॉम्प्लिकेटेड आहे आणि कॉम्प्लेक्स आहे दोन्हीही हे मला कळत होतं, आणि किती लिबरेटिंग आहे हे पण मला कळत होतं. त्यामुळे जे जी पात्र स्पेशली हॉटेल इंडस्ट्रीमधली तयार झाली मिडियम स्पायसीमध्ये, त्यांना हे सगळे कंगोरे देण्याचा प्रयत्न झाला. गोष्ट जेव्हा सुचली मिडियम स्पायसीची तेव्हा मी एका अशा फेजमध्ये होतो की बऱ्याच गोष्टी मी क्वेश्चन करत होतो, आणि त्यामध्ये सगळ्यात 2011-12 सो ड्युरिंग ब्राईट डे, हा जस्ट आफ्टर ब्राईट डे आय वॉज नॉट वेल, आणि तेव्हा मी खूप गोष्टी क्वेश्चन करत होतो. नॉट वेल एज इन आय वॉज फायटिंग डिप्रेशन, आय वॉज फायटिंग मेंटल इलनेस. ओके, त्यामुळे ते चालू होतं. पण तेव्हा नाती पण क्वेश्चन केली गेली की व्हॉट डू दे मीन टू मी बिकॉज ऑफ यू नॉट बीइंग वेल. या मी आणि ऑल्सो रिचिंग ॲट अ पॉईंट की जिथे माझा डिवोर्स पण झाला होता, आय वॉज ऑल्सो अलोन, तर ह्या पॉईंटला हे होतं. आणि सो मिडियम स्पायसीमध्ये त्या गोष्टी आल्या. पण ब्राईट डे नंतर हे मला पूर्णपणे कळलं की मी त्या अर्थाने रायटर नाही आहे. मला गोष्टी सुचू शकतात पण आय डोंट हॅव द मीन्स टू आर्टिक्युलेटेड, या टू आर्टिक्युलेट, आय डोंट हॅव द लँग्वेज. आणि सो एंटर इरावती कर्णिक. यू न्यू हर बाय या? आय ऑब्विसली आय न्यू हर, आय वी वर वॉचिंग इच अदर्स वर्क प्ले अँड ऑल्सो वी वर फ्रेंड्स, गुड फ्रेंड्स. पण शी केम इन टू पिक्चर आणि तिने जी माझी त्या मनाने पर्सनल गोष्ट जी होती मिडियम स्पायसीची, ती त्याला युनिव्हर्सल केलं काहीतरी. त्या फिलिंग्सना, त्या भावनेला युनिव्हर्सल केलं तिने, जे मी कधीच करू शकलो. दिस वॉज वेन एज इन वेन डीड द फर्स्ट ड्राफ्ट हॅपन ऑफ मिडियम स्पायसी? आय थिंक 2013-14. ओके, अँड सिन्स देन ड्राफ्ट होत जात आहेत का? एका पॉइंटला स्क्रिप्ट रेडी होते आणि पडून होती? म्हणजे अगदी शूटिंगच्या दिवसापर्यंत ड्राफ्ट होतच होते. किती असं तरी आय थिंक व्हॉट हॅपन्ड वॉज नो वन वॉज रेडी टू मेक मिडियम स्पायसी. सो वी वेंट टू मोर देन 20 प्रोड्युसर्स, 25. सो ऑल दोज रिडिंग्स ओके वर दे वर चेंजिंग द स्क्रिप्ट. कारण का वी कुड सी what was working with people or what was putting them off. Okay. त्यामुळे ते चेंज होत गेलं कंटिन्युअसली. पण आणि एका पॉइंटला माझा बिलीफ सुद्धा मिडियम स्पायसीवरचा थोडासा हल्ला, बिकॉज इट वॉज नॉट गेटिंग मेड. नॉट त्याची व्हॅलिडिटी नाही, परंतु इट वॉज नॉट गेटिंग मेड. पण तिथे इरा आणि आशिष मेहता यांनी ते लावून धरलं मायापेक्षा जास्त, आणि सो इव्हेंच्युअली इट गॉट मेड. इट गॉट अ गुड प्रोड्युसर, इट गॉट अ म्हणजे सपोर्टिव्ह प्रोड्युसर, जे आधी होत नव्हतं. ओके, दिस वॉज 2000 व्हॉट फिल्म गेटिंग अप्रूव्ड अँड मेड 2018 असं, म्हणजे 17 पासून सुरू झालं त्याच्यावर काम. सो वी वेंट टू विधी कासलीवाल बिकॉज सई ताम्हणकर इंट्रोड्यूस अस टू हर. ओके, आणि ऑनेस्टली ॲट बाय दॅट टाइम आय वॉज रेडी की जे कोणी ही गोष्ट ऐकते ते नाहीच म्हणते, त्यामुळे मी खूपच अप्रिहेन्सिव्ह होतो. ओके, मला असं ठीक आहे अजून एक करूया आता काय असं. आणि इट वॉज ऑल्सो सरप्राइझिंग, ऑल्सो एकदम रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखी वाटली की ओ माय गॉड वी आर मेकिंग द फिल्म फायनली, आणि मग आता काय करायचं असं होतं. सो काम खूप होत होतं. ऑल्सो त्या क्षणी मला जे जाचाचं वाटत होतं, ज्या पद्धतीनं विधी मिडियम स्पायसीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायला लागली होती, बिकॉज शी वॉज थ्रोईंग क्वेश्चन्स एव्हरी मिनिट, ओके, एव्हरी मीटिंग. आणि ॲट दॅट टाइम मला असं वाटतं की काय आहे, म्हणजे तू का विचारतेस, प्रोड्युसर आहे, सो गिव्ह मी मनी, अलाव मी टू मेक द फिल्म. बट शी वॉज आफ्टर अ पॉइंट वी रिअलाइज दॅट शी वॉज आस्किंग व्हेरी रेलेव्हंट क्वेश्चन्स. ओके, अँड दोज वर नॉट कमिंग फ्रॉम द प्रोड्युसर साईड ओनली, की ह्याचं कमर्शियल आणि हे काय होणार आहे, तर इट वॉज व्हेरी क्रिएटिव्ह इनपुट. किंवा
आम्ही जे आधी क्लोज्ड होतो त्यासाठी की एक विधी कसलेवाले वॉज अ क्रिटिक असं मला वाटतं किंवा शी वॉज ट्राईंग टू कंट्रोल इट असं वाटत होतं आणि इव्हेंच्युअली असं वाटलं की नाही हिअर इज अन अलाय इज अ फ्रेंड आणि हू इज वर्किंग टू आणि मला आवडत होतं एका पॉईंटनंतर त्यातला जो मेटिक्युलसपणा होता विधीकडनं आलेला की टू कंटिन्युअसली मेक नोट्स टू कंटिन्युअसली सजेस्ट टू कंटिन्युअसली क्वेश्चन पण दॅट वॉज अमेझिंग जेव्हा हा थर्ड व्हॉइस आला जो माझा इरा आणि आशिषचा आणि सागरचा एक व्हॉइस होता आणि तो अचानक एक वेगळी व्यक्ती आली तर दॅट रिअली चेंज सो इरा मेड इट सम इन टू अ लॉट मोर इट इट बिकेम व्हॅलिड बिकॉज इरा केम इन टू पिक्चर असं आहे आणि देन विधी केम इन टू पिक्चर ह्या दोनमुळे ते खूप वेगळ्या पद्धतीनं तयार वेगळं काहीतरी